ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, मी अनुराधा कदम, आपण पाहत आहात स्पीड न्यूज लाइव 24। आता पाहूया देश आणि विदेशातील वेगवान बातम्यांचा आढावा स्पीड न्यूज टॉप 20 मध्ये। एकीकडे अनुभवी मंत्र्यांचा संच आणि दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री पद सांभाळलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यातील वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिल्या गेलेल्या शिक्षक मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली। यामुळे कोल्हापुरात आघाडीला महाबळ प्राप्त झाले। पुणेसह सर्व ठिकाणी भाजपचा विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या समोरील चिंता आणखी वाढीस लागली आहे। ग्लोबल टीचर प्राइज प्राप्त केलेल्या बार्शीतील रणजित सिंह डिसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा आज सन्मान केला। इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे। रणजित डिसले यांची विधान परिषदेच्या 12 जागांपैकी एका जागेसाठी शिफारस करू असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे। महाविकास आघाडीतील नेत्यांना स्थिर सरकार हवं असेल तर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाविषयी वक्तव्य करणं थांबवावं असा इशारा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे। केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात काही लोक राजकीय हेतून गैरसमज पसरवत आहेत। दिल्लीतलं शेतकरी आंदोलनही अशा प्रकारे राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला। दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यातील 5व्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन बैठक घेतली। हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे। महत्वाचं म्हणजे अनिल विज यांनी गेल्याच महिन्यात चाचणी दरम्यान कोवॅक्सिनची लस घेतली होती, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे। अनिल विज यांनी स्वतः ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलंय। याशिवाय संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। सीपीआर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिले आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवर लढणाऱ्या जिगरबाज जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांना वी फॉर सोल्जर फाउंडेशन तर्फे सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार देण्याचा संकल्प करण्यात आला। शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे या कारखान्याने 2020-21 या चालू गळीत हंगामामध्ये गळीत असलेल्या ऊसाची FRP 2829 प्रमाणे सर्व रक्कम कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या सर्व सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केली आहे। मराठा आरक्षणाची आता 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा खंडपीठात समावेश असणार आहे। न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने स्थगितीचा निर्णय दिला होता। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील समृद्धी महामार्गाची पाहणी केली। यावेळी त्यांनी या महामार्गाचं काम उत्तम पद्धतीने सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केलं। एशियन ऑफ द इयर पुरस्कार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO आदर पुनावाला यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार सिंगापूरमधील आघाडीचे वृत्तपत्र द स्टेटस टाइम्स कडून दिला जातो। या पुरस्कारासाठी आशियातील 6 व्यक्तींची निवड झाली असून पुनावाला यांच्या नावाचा यात समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यावरून काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे। काँग्रेस नेते आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे। भारतात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला कॅनडाचे पंतप्रधान
जस्टिन ट्रुडेऊ यांनी पाठिंबा जाहीर केल्याने भारत सरकारने त्यांचा या आधीच अधिकृतपणे निषेध केलाय. आता भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोप केला आहे की पुन्हा सरकार पाडण्याचा खेळ सुरू होणार आहे. एका कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे आरोप केले आहेत. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण भाजपला औरंगाबाद सह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या निश्चितपणे घेऊ. भाजप आता महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, तर आम्ही थेट कृती करू, मात्र आम्ही सरकार नक्की स्थापन करू, असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. उत्तर कोरियाचा सर्वे सर्वा किम जोंग उन याच्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच्या अशाच एका क्रूरतेची चर्चा जगभरात होत आहे. उत्तर कोरियात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या आरोपीला किम जोंगने सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याने ही चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध दावे केले होते. काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं होतं. मात्र शरद पवारांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज झाल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांची वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्ही चर्चा सोडून जाऊ असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. दिल्लीत विज्ञान भवन इथं आज 5 डिसेंबर रोजी केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेची 5वी फेरी सुरू आहे. शेतकऱ्यांविरोधातील कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत असं पंजाबमधील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी आक्षेप घेतलाय. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक विभागीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मतमोजणी केली आहे. अनेक मतपत्रिकांवर एकाच हस्ताक्षरातील पसंतीक्रम, मोजणी करताना 20% मतपत्रिका कोऱ्या होत्या असे आक्षेप घेत मोजणी बूथनुसार न करता संपूर्ण मराठवाड्यातील मतपत्रिका एकत्र करून केल्याने यात मोठा घोळ झाला असल्याची तक्रार भाजपने केली असून कोर्टात देखील धाव घेतली आहे. आजचं टॉप 20 इथेच संपलं. उद्या पुन्हा भेटू नव्या टॉप 20 सह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.